नमस्कार मैत्रिणींनो, मी वैशाली वैश्यू के रेसिपीज मध्ये आपलं स्वागत करते। तोंडात टाकले की विरघळणारी ही अशी खुसखुशीत पार्ले जी बिस्किट सारखी शंकरपाळी आज आपण बनवणार आहोत। माझी आई याच पद्धतीने शंकरपाळी बनवते। चला तर सुरुवात करूया। मी इथे 1/2 किलो मैदा घेतलेला आहे। मैदा छान चाळून घ्यायचा आहे। त्यात 50 ग्राम रवा घेतलेला आहे, अंदाजे 2 चमचे आहे, पण मी इथे मोजून प्रमाणही टाकलेलं आहे। 1/2 किलो तूप घेऊन ते मी इथे गरम करण्यासाठी ठेवलेले आहे। त्याचं मोहन आपल्याला करायचं आहे। पिठामध्ये आपण आता वेलची आणि मीठ घालून घेतलेलं आहे आणि आता हे गरम केलेलं मोहन आपण ह्याच्यावर घालणार आहे आणि चमच्याच्या साह्याने आपण हे मिक्स करायचं आहे, कारण हे गरम गरम मोहन आहे ते पूर्ण पिठाला लागलं पाहिजे। म्हणून पिठामध्ये तूप व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपण हे हाताने असं दोन हाताने असं व्यवस्थित घासून घासून पूर्ण पीठ तुपामध्ये मिक्स करून घेणार आहोत। पिठामध्ये मोहन घातल्यावर ते व्यवस्थित मिक्स झालं आहे की नाही हे बघण्यासाठी आपण असा एक गोळा करून बघायचा। जर गोळा असा झाला लाडू सारखा आणि न फुटता तो आपल्या हातात असेल तर तो व्यवस्थित मिक्स झालेला आहे। पिठाचा गोळा करताना जर ते फसफसत असेल तर त्यात आपण थोडं अजून 1-2 चमचे मोहन गरम करून घालू शकतो। आता या पिठामध्ये मी 200 ग्राम साखर घातलेली आहे आणि साखरही आपण व्यवस्थित पिठामध्ये मिक्स करून घ्यायची आहे। आणि त्यानंतर इथे मी 300 ml दूध घातलेले आहे, पण ते दूध आपण हळूहळू घालायचं आहे। एकदाच पूर्ण दूध घालून पीठ मळू नये, हळूहळू लागेल तेवढं दूध घालून पीठ मळून घेतलेलं आहे। बघा कसं कडक पीठ मळलेलं आहे। आपण पुरीसाठी जसं पीठ मळतो त्यापेक्षा थोडंसं अजून घट्ट पीठ मळायचं आहे। आता हे मळलेलं पीठ आपण 15 ते 20 मिनिटासाठी झाकून ठेवायचं आहे। 15 ते 20 मिनिटं झालेली आहेत। आता आपण हे पीठ असं एखाद्या जड ठेचण्याच्या साह्याने असं ठेचून घ्यायचं आहे, जेणेकरून ते थोडंसं कडक होतं। रवा टाकल्यामुळे हे पीठ कडक झालेलं आहे। ते आपण व्यवस्थित ठेचून ठेचून मऊ करून घ्यायचं आहे। 4-5 मिनिटं ठेचल्यानंतर पीठ छान मऊ झालेलं आहे। आता मी ते मळून घेतलेलं आहे। हे बघा मळलेल्या पिठाचे आपण आता गोळेही करून घेणार आहोत। आता आपण शंकरपाळी बनवण्यासाठी पोळी लाटून घेऊया। जास्त जाड नाही आणि जास्त पातळी नाही अशा प्रमाणात ही पोळी लाटायची आहे। आणि आपल्या नेहमीच्या शंकरपाळी बनवण्याच्या साच्याने किंवा ह्या पिझ्झा कटरने आपण ही शंकरपाळी कापून घ्यायची आहे। तर फ्रेंड्स, माझ्या ह्या चॅनलला तुम्ही प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा। जर तुम्ही पहिल्यांदा बघत असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि मला कमेंट करून सांगा माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते। आणि माझ्या चॅनलवरच्या इतरही रेसिपीज तुम्ही बघा ज्या पारंपरिक आहेत, नवीन आहेत। शंकरपाळ्या कापून झाल्यानंतर जे छोटे छोटे वगैरे पीस असतात ते आपण काढून घेणार आहोत आणि व्यवस्थित चांगल्या आकाराच्या शंकरपाळ्या पण ठेवायच्या आहेत, जेणेकरून आपल्या सगळ्या शंकरपाळ्या सोबत दिसतील आणि व्यवस्थित तळल्या जातील। मी कढईमध्ये इथे तेल गरम करून घेतलेलं आहे आणि आपल्याला मंद आचेवर ह्या शंकरपाळ्या तळायच्या आहेत। छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपण ह्या शंकरपाळ्या तळून घेणार आहोत। शंकरपाळ्या टाकल्यावर झारा असा खालून वरतून काढायचा आहे आणि शंकरपाळ्या हलक्या हाताने ढवळून घ्यायच्या आहेत। अशा पद्धतीने केलेल्या शंकरपाळ्या ह्या कुरकुरीत, खुसखुशीत आणि तेलात न विरघळणाऱ्या होतात। आपली शंकरपाळी आता तळून झालेली आहे। आता आपण काढून घेऊया। तेल निथळल्यावर थंड करून डब्यात भरून ठेवूया। बघा कशी अजिबात तेलकट नसणारी ही शंकरपाळी आपण जवळजवळ 15-20 दिवस स्टोअर करून ठेवू शकतो। पारंपरिक पद्धतीने बनवलेली ही शंकरपाळी तुम्ही पण फ्रेंड्स ट्राय करा ह्या दिवाळीला। आणि थँक्स फॉर वॉचिंग। हॅपी दिवाळी फ्रेंड्स।